विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीनं होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली आहे आणि या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील उपस्थित होते. त्याचसोबत बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा होते आणि विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान राज्य प्रदेश काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, अमीन पटेल यांच्या नावाची शिफारस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या बाबतीत राज्य काँग्रेसची एक महत्वाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली आणि या बैठकीमध्ये काही नावांबद्दल चर्चा झाली, काही नावांची शिफारस करण्यात आली. कारण 27 तारखेला उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावावरती चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली गेली. ओबीसींच्या आरक्षणावरून विधिमंडळामध्ये जोरदार चर्चा झाली. ओबीसी आरक्षणावरती मार्ग काढण्यासाठी राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारची भेट घ्यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. तर इम्पेरिकल डेटा गोळा करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगत हा डेटा लवकरात लवकर गोळा केला जावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. तुम्ही सुद्धा जर गेलात ठीक आहे, बाकी आपण करूया, ओबीसी जागरण करूया, धरणं धरूया, आणखीन सगळं करूया, परंतु ही गुरुकुल्ली तिकडे जी आहे दिल्लीमध्ये, ती जर फिरवायची असेल तर चंद्रकांत दादा, फडणवीस दादा हे तुम्ही सगळे जर गेलात तर लवकर काम होईल. इतर राज्य जात आहेत, तुम्ही सुद्धा तिकडे गेलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये ताबडतोब काही तर काहीतरी मार्ग काढा, रिपिटिशन करा. हां, काय करू, जाताय तुम्ही कधी? ताबडतोब आम्ही तिकीट काढून देतो तुम्हाला, जा तिकडं, पण फक्त तुमचं ऐकलं पाहिजे त्यांनी. म्हणून मी सांगतोय की अशा ट्रिपल टेस्ट पासून सुटका नाहीये. उद्या केंद्र सरकारही समजा कोर्टात गेलं तर केंद्राने काय म्हटलंय, ट्रिपल टेस्टला वेळ द्या एवढंच म्हटलंय. ट्रिपल टेस्ट करावीच लागणार आहे, 2 वर्ष आपल्याकडे होते ती केली नाहीये. आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार गेलं तरीही इम्पेरिकल इन्क्वायरी आपल्यालाच करावी लागणार आहे, ती केंद्र सरकार करणार नाहीये. आणि म्हणून आजही मी आपल्याला सांगतो की आपण जर आपल्या बॅकवर्ड क्लास कमिशनला हा डेटा तयार करायला लावावा, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही 1 महिन्यात तो करू शकतो. बरोबर आहे, मुख्यमंत्री मोदी आपण होतात, 1 महिन्यात आम्ही करू शकतो असं बॅकवर्ड क्लास कमिशनने त्या ठिकाणी सांगितलंय. मग का नाही करत आपण हे जर केलं तर हा जो द्राविडी प्राणायाम आहे हा आपल्याला करावा लागणार नाही,